भक्तवाले भगिनींना. मित्रांनो, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे 500 ते 600 वर्ष जुने जे मंदिर दिल्ली येथे होते, या सरकारने क्रूर कारस्थान करून ते पाडण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या जागी आपण त्यांचा निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहे. मित्रांनो, हा आपला या भागातील चितलगंजी भागातील परिसरातील हा दुसरा मोर्चा आहे. आणि या सरकारला जर जागा आली तर अशा हजारो आम्ही आज इथून मोर्चे काढू देणार. तेव्हा मित्रांनो, या सरकारला एक माझं जाहीर आव्हान आहे, आयत्या जागेवर मंदिर बांधून जे 12 एकर जमीन होती ती दिल्लीतील ते सरकारनं आम्हाला परत द्यावे, नाहीतर या आंदोलनाचा आम्ही असा तीव्र लढा देत राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. मित्रांनो, 700 किलोच्या जनावराचं चमडं काढून पायताण करून पायत घालणारे आमच्या औलादा देणार तेव्हा. आणि पायताण या सरकारच्या टखोऱ्यात बसलं ना, त्यांच्या डोक्याच्या मुंज्या होतील ना, तवा कळेल ना. म्हणून आपले मित्रांनो पाकळ बळकट करून प्रत्येक मोर्चेला हजारोच्या संख्येने तो उपस्थित राहणे गरजेचं आहे. जोपर्यंत येत असतील आपण प्रांत ऑफिस मध्ये आलोय, जोपर्यंत प्रांत ऑफिसचा त्यांना त्रास होणार नाही आणि यांनी सरकारला सांगणार नाही तोपर्यंत आपण येणार नाही, त्रास देत राहणार आहे एवढं देणार तेव्हा. मित्रांनो, अनेक मान्यवर येतो आमचे वरिष्ठ मान्यवर जे गेले 3-4 दिवस राबत आहेत या मोर्चासाठी, त्यांचं पहिला आम्ही हार्दिक अभिनंदन करतो, समाजा वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि पुढे मंगेश कांबोरे आम्हाला आमचे नगरसेवक मंगेश कांबोरे मार्गदर्शन करतील समाजाच्या माध्यमातून. संत रोहिदास महाराज यांना वंदन करतो, तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी मोर्चेच्या नियोजनाच्या संदर्भात उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, तसेच सर्व दलित बांधव आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. दिल्ली या ठिकाणी तुगलकाबाद या ठिकाणी संत रोहिदास महाराजांना त्या ठिकाणचे त्यावेळीचे राजा सिकंदर लोदी यांनी त्याच्या वाणीवर प्रभावित होऊन 12 एकर जमीन त्यांना गुरुदक्षिणा म्हणून दिली होती. कालांतरानं त्या ठिकाणी तलाव आणि गुरु रोहिदास महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलं. नंतरच्या काळामध्ये तिथील सरकारने कोर्टासमोर खोटे कागदपत्र ठेवून ते मंदिर जमीनदोस्त केलं, त्याबद्दल मी त्या सरकारचा जाहीर निषेध करतो. आणि त्या ठिकाणी पुन्हा प्रस्ताव आपल्या महाराजांचं मंदिर स्थापना करावी आणि जागा आहे तशी ती परत द्यावी.